प्रेक्षकों आपल्यासोबत आहे डॉक्टर प्रवीण डहाके, जे डहाके चाइल्ड केअर हॉस्पिटलचे डायरेक्टर आहात सर तुम्ही, आणि चाइल्ड स्पेशलिस्ट पण आहात आता. हो सर, आम्ही तुमच्याकडे जाणून घेऊ नेमकं हे जे आता लोकांमध्ये एक पॅनिक आहे, म्हणजे थर्ड वेव चाइल्डसाठी पुष्कळ खतरनाक असेल, पुष्कळ भयावह असेल, त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे आमच्या दर्शकांना तुम्ही सांगा. आतापर्यंत आपल्याकडे दोन लाटा येऊन गेलेल्या आहेत, म्हणजे दुसरी लाट सुरूच आहे आणि त्याचा आपण इफेक्ट संपूर्ण देशामध्ये बघतोच आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता आहे, कारण बाकी देशांमध्ये अशी लाट आलेली आहे, त्यामुळं अशी लाट येण्याची शक्यता दाट आहे आणि याचा इफेक्ट मुलांमध्ये होऊ शकतो. कारण आपण आता वॅक्सिनेशन जे आहे, लसीकरण कार्यक्रम हा मुख्यत्वे वयस्क लोकांकरता जाहीर केलेला आहे आणि त्याच्यामुळं सध्या मुलांसाठी लस भारतामध्ये उपलब्ध नसल्यामुळे पुढे चालून आपल्याला मुलांकरता एक तर लस तयार करावी लागेल आणि त्या लसीच्या चाचण्या जरी सुरू असेल तरी आजच्या स्थितीला अशी लस उपलब्ध नाही, त्यामुळं पुढचा जी तिसरी लाट आहे त्यामध्ये वयस्क लोकांपेक्षा मुलांची इन्व्हॉल्व होण्याची किंवा मुलं इन्फेक्ट होण्याची शक्यता जास्त प्रकर्षाने जाणवेल. सर, आपण काय म्हणणार की आता एक ट्रेंड असा बघतोय की लोक, म्हणजे पर्टिक्युलर जे चाइल्ड लोक आहे किंवा त्यांचे पेरेंट्स आहे, क्लिनिकला यायला टाळत आहे, एक दहशतीचं वातावरण आहे. हो, तर आणखी रुग्णसंख्या कमी झालेली आहे, एकतर लोकांमध्ये भीती आहे की आपल्याला आजार आहे की नाही, एक त्याची दहशत आहे. दुसरं म्हणजे लोक अजूनही मानायला तयार नाहीत किंवा ॲक्सेप्ट करायला तयार नाहीत की आपल्याला कोविड होऊ शकतो. बरेच लोकांची मानसिक तयारी नसते आणि मला सांगावं असं वाटतं की यामध्ये जवळपास 85 ते 90% सौम्य आजाराचीच लक्षणं असतात. विशेषतः मुलांच्या बाबतीत बघायचं झालं तर 90%हून अधिक मुलं हे अगदी माइल्ड म्हणजे सौम्य आजाराने ग्रस्त असतात, जरी त्यांना कोविड झाला तरी. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलाईज करायची गरज मुळीच पडत नाही आणि त्यातले जे 5-6% मुलांना गरज पडेलही, परंतु मुलांची प्रतिकारशक्ती वयस्क लोकांच्या मानाने चांगली असल्यामुळे तसा प्रश्न सध्या तरी खूप वाटत नाही. परंतु आपल्याला त्या दृष्टीने स्पेशल चिल्ड्रन वॉर्ड किंवा स्पेशल चिल्ड्रन ICU हे डेव्हलप करणे, आपली तयारी ठेवणे आपल्याला आवश्यक आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आतापर्यंत अनेक वयस्क लोक इन्फेक्ट झालेले आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या कुटुंबातील बाल सदस्य म्हणजे चिल्ड्रनसुद्धा इन्फेक्ट झाले असावेत असा आमचा अंदाज आहे. कारण बरेचसे मुलं माझ्या पाहणीमध्ये तपासणीमध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्यांचं संसर्गाचं कारण होतं त्यांचे आई वडील किंवा त्यांची आजी आजोबा मामा मावशी म्हणजे जवळचे नातेवाईक. त्यामुळे होऊ शकते की तिसऱ्या लाटेचा प्रभाव आपल्या मुलांमध्ये भारतामध्ये किती जाणवेल याचं पूर्ण आकलन जरी आपण करू शकलो नाही तरी बहुधा ती सौम्य प्रकारची असेल आणि त्यातल्या त्यात काही विशिष्ट वर्गाला जर 5 ते 6% मुलांना भरतीची आवश्यकता पडली तर त्या दृष्टीने आपल्याला सुसज्ज राहणे हे अगदी आवश्यक आहे. दुसऱ्या लाटेसारखे परिणाम आपल्याला होऊ नये यासाठी आपली पूर्णपणे तयारी करायची आहे. सर, वर्क फ्रॉम होम कल्चर असल्यामुळे आपण बघतोय जी मुलं लोक आहात म्हटलं बैठी जीवनशैली त्यांची असतात आणि मैदानी खेळ त्यांचे आता बंद झालेले आहे, अशा त्यांच्यात OBC वाढलेली आहे, हो फिटनेस वाढलेली, हो हो, असे जे मुलं लोक आहात म्हटलं ते निष्काळजीपणा करतात म्हटलं, अशा लोकांना आपण काय मार्गदर्शन करणार? आपण घराच्या बाहेर पडू शकत नाही. मागील 1 ते 1.5 वर्षापासून सर्वांना ही एक फार वाईट स्थिती मुलांसाठी निर्माण झालेली आहे, कारण मुलांना खेळायचं असते आणि मुलांचं जे बालपण आहे तेच या कोरोनाने हरवून घेतलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण घरी खेळ कसे करता येईल यावर लक्ष द्यावे. मोबाईल कम्प्युटर आणि TV याच्यासमोर न बसवता मुलांना घरच्या घरी खेळ, चालणे फिरणे, योगासने करणे, सूर्यनमस्कार, त्यांच्या वयोगटानुसार त्यांना आवश्यक ते खेळ आपल्या घरच्या घरी किंवा बिल्डिंगमध्ये कसे करता येईल हे आपल्याला पाहणे आवश्यक आहे. स्थूलपणा वाढला आहे, कारण त्याचं कारण आहे की आपण घरी व्यायाम करत नाही आहे आणि घरच्या घरी बसून आहेत, तर तो स्थूलपणा कसा घालवता येईल त्याला व्यायाम ही अगदी आवश्यक आहे. मग घरच्या घरी जमणारे खेळ आणि किंवा योगाभ्यास हा फार चांगला, योगाभ्यासाचा इथे फार महत्त्व आहे. योगाभ्यास जर मुलांनी त्यांच्या वयोगटानुसार केला किंवा इतर छोटी छोटी आसनं किंवा सूर्यनमस्कार अशा पद्धतीने जरी केलं तरी यामधून एक छोटासा मार्ग आपण काढू शकतो आणि वजन आपण नियंत्रणात ठेवू शकतो. ब्रेक द चेन अंतर्गत जे शासनाचे धोरण आहे, आपण असं बघतो की जे पेरेंट्स लोक आहे
काही लोक ते संक्रमित असतात, बाधित असतात, त्यांचे इफेक्ट त्यांच्या मुलांवर पण होतो आणि ते मुलं पुढे जाऊन सुपर स्प्रेडर बनतात. अशांना रोकथाम करण्याकरिता आता तुम्ही कशा प्रकारचे अवेअरनेस करता पेरेंट्स किंवा मुलांना? भारत सरकारने आणि राज्य सरकारने जे वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शनपर सूचना दिली आहे आणि कोरोनाला रोखण्यासाठी जी त्रिसूत्री दिलेली आहे की एक तर आपल्याला मास्क वापरणे आणि तो मास्क प्रॉपरली घातला पाहिजे, म्हणजे नाक आणि तोंड हे दोन्ही कव्हर झालेलं पाहिजे. मास्क काढताना घालताना विशिष्ट नियमावली आहे, त्याच पद्धतीने मास्क घातला आणि काढला गेला पाहिजे. दुसरं म्हणजे दो गज म्हणजे आपल्याला 6 फूट अंतर राखावे हा एक मुद्दा आहे. आणि तिसरं आपल्याला सॅनिटायझरचा वापर करणे, हँडवॉशिंग टेक्निक्स, हे जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर अंतर्गत जे गोष्टी येतात त्याचं तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे. मग आपल्याकडे कोविड असो किंवा नसो, आपण जर या सूचनांचं पालन केलं तर आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या बिल्डिंगमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये याचा प्रसार नक्कीच आपल्याला रोखता येईल. डहाके चाइल्ड केअर हॉस्पिटल जे आपलं आहे तिथे कोणत्या प्रकारची सोयी उपलब्ध आहे? आणखीन दुसरी गोष्ट असं आहे की ISMR ची गाईडलाईन्स प्रमाणे आपण कोणतं कोविड प्रोटोकॉल इथे पालन करतात त्याबद्दल सांगा. माझं हॉस्पिटल जवळपास 12 वर्षापासून नागपूर तिथे आहे. माझ्याकडे 5 बेडचं नागपूर कॉर्पोरेशनचे रजिस्टर्ड हॉस्पिटल आहे. आमच्याकडे लेव्हल 2 केअर आम्ही देतो आहे, म्हणजे सेंट्रल ऑक्सिजन मल्टीपॅरा मॉनिटर, परंतु ICU आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे ICU करता आपण विशिष्ट जे हॉस्पिटल्स आहेत जिथे ICU आहे सरकारी आणि प्रायव्हेट तिथे आपण त्यांना पेशंटना रेफर करतो. ICMR गाईडलाईननुसार आमच्या सगळ्या स्टाफ मास्क वापरतात, फेस शिल्ड वापरतात आणि सेफ्टी जे किट्स आहेत बाकी ते वापरतात. त्यासर बायोमेडिकल मॅनेजमेंट डिस्पोजेबल मॅनेजमेंट जे आहे त्याची आमची पूर्ण जी यंत्रणा आहे NMC ची ती आपल्याकडे कार्यरत आहे. फायर सेफ्टी नॉर्म्स आम्ही पालन करतो. हॉस्पिटलच्या दृष्टीने जे जे आवश्यक आहे ते आम्ही इथे तंतोतंत पालन करतो. असे लोक जे सोशल डिस्टन्सिंगच्या फज्जावर होतात, समाजात असेच वावरतात आणि ते आपलं कारणीभूत ठरू शकते हे आपलं कोरोना संक्रमणासाठी, असे लोकांना आपण काय मेसेज देणार? बरेच जण याला हलक्यामध्ये घेतात, म्हणजे सहजपणे घेतात की आम्हाला कोरोना होणार नाही आणि आम्हाला आमची शरीरयष्टी चांगली आहे. परंतु आपण 1.5 वर्षापासून बघतो आहे की या आजारामध्ये कुठल्याही वयाचं बंधन नाही आहे किंवा कुठल्याही शरीरयष्टीनुसार हा आजार होत नाही आहे. अगदी सुदृढ लोकांना, पहलवान लोकांनासुद्धा आजार झालेला आहे आणि गंभीर स्वरूपाचा झालेला आहे. त्यामुळे माझी सर्वांना अशी विनंती आहे, सूचना आहे की आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन तंतोतंत करावे. संपूर्ण देश, संपूर्ण राज्य, आपल्याला सर्वांना एकत्रपणे जर जगायचं असेल आणि यातून सुखरूपपणे बाहेर पडायचं असेल तर शासनाच्या सूचना आपण तंतोतंत पाळल्या पाहिजेत. जे काही शासनाच्या सूचना दिलेल्या आहेत त्यांचं पालन करा. उगाच फिरणे टाळा, काही जण मुद्दाम फिरायला जातात, ते आपलं टाळलं पाहिजे. त्याचबरोबर मास्क आणि हे जे मास्क आहे किंवा सॅनिटायझेशन आहे किंवा दूर अंतर राखणं आहे, हे त्रिसूत्री कार्यक्रम आपण प्रत्येकाने फॉलो केलाच पाहिजे. त्याचं पालन करणं हे प्रत्येकाला आवश्यक आहे. आज आपण बघतो की घरोघरी किंवा कॉलनीमध्ये बहुतांश घरी कोरोना पसरलेला आहे आणि त्यातून बहुतांश लोक बाहेर येतात, पण दुर्दैवाने काही अशा घटना घडतात, अप्रिय घटना घडतात, मृत्यू होतो. हे टाळणे आपल्याला काही अंशी शक्य आहे आणि त्याकरता कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर याचे पालन आपल्याला सर्वांना करायचं आहे.